तू मला मनातून सारखं वाटत होतं येऊ दे येऊ दे आणि प्लीज मी त्याच्यात असू दे, प्लीज मी त्याच्यात असू दे, असं मी खूप वाटत होतं मला आतल्यात. वाटतं की एखादी गोष्ट खूप मनापासून मागितली की ती पूर्ण होते, आणि मी जी झिम्मा 2 मध्ये असण्याची इच्छा मनापासून मागितली होती ती माझी पूर्ण झाली आहे. जनरलीच वावरताना असं वाटतं की मी कृतिका आहे, आणि मला मी ओव्हरऑलच वावरताना तिच्यासारखी वागायला लागले. कॅरेक्टरसाठी मी खरं सांगू तर मी काही मेहनत घेतली नाही, आय एम सॉरी. हे म्हणत असताना आपल्याला हे सांगितलं आहे ना दिग्दर्शकाने, आपल्याला ते करायचं आहे. हे जे त्यांचं डेडिकेशन आणि पॅशन आहे ना कामाच्या बाबतीतलं, हे त्या दोघींकडनं मी शिकते. तिचं एक्साइटमेंट मी बघत होते आता ट्रेलरला जो प्रतिसाद मिळतो त्याच्यावर, खूप एक्साइटमेंट आहे यार. म्हणजे आम्ही आता प्रमोशन्सला सुद्धा फिरतो आहे, आम्हाला इतकी मजा येते. आपण कुठेतरी फिरायला गेलो आणि त्याच्यानंतर पुन्हा रियुनियन झालं की कसं एक वेगळी एनर्जी असते, तशीच एनर्जी आज आमच्यात आहे. कारण आम्ही सिनेमा बनवला, त्यानंतर आता प्रमोशनच्या काळात परत रियुनियन झालेलं आहे. त्याच्यात खूप खूप छान वाटतं आहे, आणि मला असं वाटतं की मी आत्तापर्यंत पाहिलेलं खूप पॉझिटिव्ह ट्रेलर आहे, त्यामुळे मीच स्वतः इतकी खुश होतं. मला माहिती आता प्रेक्षकांनाही त्याचा आनंद होईल अशी अपेक्षा आहे. तुला बद्दल माहित होतं किंवा काय असं काय होतं काय ट्रेल? तू मला मनातून सारखं वाटत होतं येऊ दे आणि प्लीज मी त्याच्यात असू दे, प्लीज मी त्याच्यात असू दे, असं मी खूप वाटत होतं मला आतल्यात. आणि मला असं वाटतं की एखादी गोष्ट खूप मनापासून मागितली की ती पूर्ण होते, आणि मी जी झिम्मा 2 मध्ये असण्याची इच्छा मनापासून मागितली होती ती माझी पूर्ण झाली आहे. झिम्मा 2 सुद्धा येतो आहे आणि त्यात मी आहे सुद्धा. मला असं वाटतं की झिम्माचा भाग होणं हे खूप खूप ब्लेस्ड आणि आनंदाची गोष्ट आहे. ओके, तेच कॅरेक्टर पुढे कॅरी होतं आहे. कारण मगाशी आपण ट्रेलर लॉन्चच्या दरम्यान जेव्हा हेमंत सर म्हणाले की त्यांचाच पुढचा प्रवास आहे हा, तेच कॅरेक्टर आता त्यांच्या आयुष्यात काय करत असतील, तर मी खरं सांगू का तर मला आता जनरलीच वावरताना असं वाटतं की मी कृतिका आहे, आणि मला मी ओव्हरऑलच वावरताना तिच्यासारखी वागायला लागले. त्याच्यामुळे ती काय करत असेल याचंसुद्धा मला म्हणजे मी सुद्धा मिस करत होते. त्यामुळे तेच कॅरेक्टर आहेत, ना त्यांचा स्वभाव बदलला आहे, ना त्यांची वागण्याची पद्धत बदलली आहे, ते काहीही बदललेलं नाही आहे. अगदी त्यांचा काय म्हणू कुचकट स्वभावसुद्धा म्हणायचा बदललेला नाही आहे. स्वभाव तोच आहे. आपण कसं आपल्या खऱ्या आयुष्यात एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात जातो, आपला प्रवास चालू असतो, मग आपण अचानक एका ट्रिपवर जातो, मग काही लोक ओळखीची होतात आणि त्यानंतर ती इतकी जवळची होतात की आपण त्याच लोकांबरोबर पुन्हा पुन्हा ट्रिप करायला लागतो, पुन्हा पुन्हा आपण त्यांच्याबरोबर सहलीला जायला लागतो. तशीच ही गोष्ट आहे. आम्ही सगळ्या झिम्माला भेटलो, आम्ही तेव्हा अनोळखी होतो, त्यानंतर आम्ही इतक्या ओळखीच्या आणि इतक्या जवळच्या झालो की आता आम्हाला इंदूचा 75वा वाढदिवस एकत्रच साजरा करायचा आहे, म्हणून आम्ही सगळे पुन्हा एकत्र आलो. त्यामुळे आमचा स्वभाव बदलणं तर अशक्य आहे. आम्ही जे झिम्मा 1 मध्ये आहोत तसेच आम्ही तुम्हाला दिसणार आहोत. ओके, हेमंतदा बोलले की झिम्मा 1 जी मेहनत केली त्याच्यापेक्षा ह्या सिनेमामध्ये कॅरेक्टरसाठी मी खरं सांगू तर मी काही मेहनत घेतली नाही, आय एम सॉरी हे म्हणत असताना. पण त्याचं कारण असं आहे की हेमंत सरांनी आधीच म्हणजे मला जेव्हा झिम्मा 1 विचारला तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की तू जितकी अशी सोजवळ वगैरे अशी सगळीकडे घराघरात पोचली आहे ना, मला लोकांना दाखवायचं आहे की तू खरी कशी आहेस. त्याच्यामुळे कृतिका ही खरी मी आहे, मला खरंच फरक पडत नाही काही गोष्टींचा, आणि मला खरंच तितकं बिंदास्त राहायला आवडतं. त्यामुळे मला तसं कॅरेक्टरवर मेहनत घेण्याची गरज पडली नाही, कारण ती स्वतः मी आहे. एवढ्या सगळ्या फॅमिलीमध्ये एकाकडून अशी कुठली गोष्ट शिकायला मिळते? दोघींकडून सुहास आजी, मी तिला सुहास म्हणते कारण ती तितकी जवळची वाटते मला, आणि मला असं वाटतं की तिला आजी म्हणण्याचं धाडसच नाही आहे कारण ती आजीसारखी वागत नाही. ती या वयात तिची जी एनर्जी आहे 77व्या वर्षी, त्याच्यामुळे मला मी खरंच सांगते झिम्मा 2 मध्ये इतक्या ॲडव्हेंचरस गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. खूप आम्ही गोष्टी अशा केलेल्या आहेत की ज्या आपण तरुण मुलं करताना एकदा विचार करू अरे बापरे सगळं ठीक होईल ना वगैरे. पण निर्मिती मावशी आणि सुहास आजी दोघी आपल्याला हे सांगितलं आहे ना दिग्दर्शकाने, आपल्याला ते करायचं आहे. हे जे त्यांचं डेडिकेशन आणि पॅशन आहे ना कामाच्या बाबतीतलं, हे त्या दोघींकडनं मी शिकते. ओके, सो दिवाळी स्पेशल आहे, सगळ्यात गोष्ट आहे, तू कशी दिवाळी स्पेशल साजरी? आमची दिवाळी कम्प्लिटली झिम्मामय आहे, आणि झिम्मा
टू माझी माझी आई फक्त इथे मुंबईत आहे माझ्याबरोबर, पण माझी सगळी फॅमिली बाकी नाशिकला आणि इतर ठिकाणी आहे. त्यामुळे मला माझ्या फॅमिलीबरोबर दिवाळी साजरी करायला मिळत नाही आहे. पण मी एका अर्थी हे सांगेल, एका अर्थी हे खूप बरं आहे की मी माझ्या या फॅमिलीबरोबर या कुटुंबाबरोबर रोज दिवाळी साजरी करते प्रमोशनच्या रूपात का असेना, पण आम्ही रोज छान नटून थटून एकत्र जातो आहे, गप्पा मारतो आहे, जेवतो आहे, मस्ती करतो आहे. त्यामुळे माझी तरी दिवाळी संपूर्णपणे झिम्मा टूने व्यापून गेलेली आहे. मी काय आव्हान करू, मी तुम्हाला खरंच हक्काने सांगितलं पाहिजे. आता आव्हान करण्यासारखं तुमचं आणि माझं नातं उरलेलं नाही आहे, हक्काचंच झालेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला हक्काने सांगते, प्लीज तुम्ही थिएटरमध्ये जाऊन 24 नोव्हेंबरला झिम्मा 2 बघा आणि आम्हाला कळवा. आमचं काही चुकलं असेल तरी कळवा, आणि तुम्हाला आवडलं असेल तर आम्हाला कळवण्यापेक्षा इतरांना सांगा आणि सगळ्यांना थिएटरमध्ये घेऊन जा. मैत्रिणींना, आईला, काकूला, मी माझ्या स्पेशली माझ्या वयोगटातल्या सगळ्या मुलींना सांगते आणि माझ्या सगळ्या चाहत्यांना हे सांगते, प्लीज 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 जाऊन झिम्मा 2 हा चित्रपट 24 नोव्हेंबरला तुमच्या जवळच्या लांबच्या थिएटरमध्ये प्रदर्शित होतो आहे संपूर्ण महाराष्ट्रात. जाऊन बघा, सगळ्यांबरोबर जा आणि आनंद लुटा या खेळाचा. थँक्यू, थँक्यू सो मच.